संजय राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला, जामिनावर आता 9 नोव्हेंबरला फैसला, कोर्टानं जामिनावरचा निकाल ठेवला राखून। कोल्हापुरामध्ये लव जिहाद झाल्याच्या संशयातून नितेश राणे आक्रमक, जुना राजवाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार, आंदोलन स्थळी एकच गर्दी। भाजपच्या मिशन 45 चा आढावा घेण्याकरता उद्या दुपारी भाजपची बैठक, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सगळ्या संघटन मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग। वेदांता प्रकल्प राज्याबाहेर जाण्याबाबत धक्कादायक माहिती आरटीआय मधून आली समोर, मविया सरकारच्या दिरंगाईमुळेच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती। माजी मंत्री नितीन राऊत जखमी, हैदराबादमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान दुखापत, धावपळ करताना पडले, कपाळाला जखम। पुणे जिल्ह्यातील बेल्हे जेजुरी महामार्गावर कार आणि दुचाकीत भीषण अपघात, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। गुजरातमधील मोरबीमध्ये वाढलेल्या मृतांच्या आकडेवारीचं कारण आलं समोर, पाण्याची पातळी कमी असल्यानं वाढली मृतांची संख्या। आणि कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात विशेष पोलीस बंदोबस्त, मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी। तसंच T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश लढत, सामना जिंकण्यास भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित।